पूर्वीच्या काळी वसईत अंघोळीसाठी तसेच पाणी पिण्यासाठी ज्याचा सर्रास वापर केला जाई त्याला बुट्टा असे म्हणत. त्याकाळी सर्व घरांमध्ये हा बुट्टा आमखास दिसत असे. बुट्टा हा नारळाच्या करवंटीपासून बनवला जात असे. एक मोठ्या सुकलेल्या नारळाची करवंटी घेऊन तिच्या वरचा जवळजवळ 30% भाग कापला जाई व नंतर लोखंडी सळी तापून करवंटीच्या एका भागाला मोठे भोक व त्याच्याच विरुद्ध बाजूला थोडे छोटे भोक आरपार पडले जाई. त्यातून साधारणतः बांबूची 1.5 फूट लांबीची एक काठी आरपार घुसवली जाई. अशा प्रकारे हा बुट्टा बनवला जाई. आंघोळीसाठी, चुलीवरील गरम पाणी काढण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होत असे.